समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। नमस्कार, मी गौरी। एरळा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। खटाव तालुक्यातील वडी येथील सामाजिक कार्यकर्ते ठाणे स्थित पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर जगन्नाथ बंडोबा तथा जे बी जाधव शेठ आणि सहकाऱ्यांनी देणगी आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून गावामध्ये भव्य दिव्य दत्त मंदिर बांधले आहे। या मंदिरामुळे वडी परिसराच्या वैभवात भर पडेल असा विश्वास माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, वर्धन ॲग्रो साखर कारखान्याचे संस्थापक शिवसेना नेते धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला आहे। याप्रसंगी राज्य मजूर फेडरेशनचे माजी संचालक सी एम पाटील, एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर, मधुकर एवले, दादा पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते। वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज, परमपूज्य श्यामपुरे महाराज, औंध वेताळ भक्त दादा महाराज पुजारी कोरेगाव वांगी यांच्या शुभहस्ते मूर्ती प्रतिष्ठापना कलशारोहण सोहळा संपन्न झालाय। वरुड येथील वेदमूर्ती चित्तरंजन बाळासाहेब खटावकर आणि सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे पौराहित्य केले। यावेळी जयपूर येथील अतुल कुलकर्णी काका आणि वेद क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या दिवशी संपूर्ण दिवसभर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। दुपारपासून धार्मिक विधीची लगबग आपल्या गावामध्ये सुरू आहे। गावातील प्रत्येक तरुण असेल, वयोवृद्ध असेल, माता असतील, भगिनी असतील, सगळ्यांनी आज या मंदिराच्या उभारणीनंतर मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि कलशारोहण अशा कार्यक्रमामध्ये हेरेरेनं भाग घेतला। जे बी जाधव दादांनी सांगितलं 74 साली ही कल्पना मनामध्ये आली गाणगापूरला गेल्यानंतर, त्याच्यानंतर ही जागा घेतली आणि त्या दिवसापासून इथं दत्ताच्या मूर्तीची स्थापना व्हावी यासाठी प्रयत्न केले। परंतु प्रत्येक गोष्टीला वेळ असते। खरं तर मला असं म्हणावंसं वाटेल या निमित्तानं की आपण सगळेजण फक्त निमित्त मात्र आहोत, करता करिवता परमेश्वर आहे आणि हा परमेश्वर त्या दृष्टीनं आपल्याला हे काम कर ते काम कर आपल्या हातून ते काम करायला लावतो। आणि म्हणून जे बी दादांनी सांगितलं की बऱ्याच वेळा प्रयत्न केला, मंदिरातली मूर्ती 10 वर्ष झाली आणून इथं ठेवलेली आहे, मंदिर तयार आहे, परंतु त्या मंदिरामध्ये जान फुकायची किंवा जिवंतपणा त्या ठिकाणी पावित्र्य आजच्या मुहूर्ताचं होतं आणि म्हणूनच दादा हे आज पार पडलं। एक बघितला होता, अतिशय देखणी वास्तू, अतिशय देखणा गाभार, त्याच्याहून देखणी मूर्ती, या ठिकाणी आपण दत्त महाराज, गणपती, हनुमान सगळ्या देवतांच्या मूर्त्या या ठिकाणी स्थापित झाल्यात आणि मंदिर बांधणं या ठिकाणी त्या मूर्तीपुढं नतमस्तक होणं, लीनता होणं, मनातली अडचण, मनातले मबळ त्या देवापुढं व्यक्त करणं, आपल्या अडचणी त्यांना सांगणं, त्या सोडवण्यासाठी विनंती करणं, खरं तर एवढं केल्यानंतर कोणच मदत करत नाही। परंतु एक त्रैलोक्यात एक शक्ती आहे की आपण नमन केल्यानंतर, नम्र झाल्यानंतर ती शक्ती आपल्याला मदत करत असते। आपल्या वागणं, आपलं बोलणं, आपलं चालणं, समाजाप्रती आपण कसं बोलतो, समाजापाशी आपण काय करतोय, जे समाजाचं देणं आहे ते आपण देतोय का नाही, या गोष्टीवर सगळा हिशेब मांडलाय। खर तर आपण जर ज्येष्ठ मंडळ पहिली एक म्हण होती की आजोबाने केल्यानं नातवानं फेडायला लागत होते, परत परत हळूहळू धनंजयराव बापाने केलेलं पोराला फेडायचं असं म्हण आली, पण आता तसं नाही। आता ह्या जन्मीत करायचं आणि ह्या जन्मीत इथं फिरून जायचं आहे असं जवळजवळ झालेलं आहे। मी खरोखर वडीकरांना मनापासून शुभेच्छा देईन की या धार्मिक ठिकाणचा जीर्णोद्धार झाला, कलशारोहण झालं, मूर्ती प्रतिष्ठापन झाली, आपण सगळ्यांनी सहभागी घेतला आणि या सहभागामध्ये या सर्व समारंभामध्ये
आम्हाला सहभागी करून घेतलं, आम्हाला या ठिकाणी खरं तर निमंत्रित केलं, जाता येता बघतोय. परंतु आज भाग्य आलं की ते उमरा ओलडून आज मंदिरात यायचं. मी मनापासून दत्त महाराजांच्या मूर्तीपुढे, दत्त महाराजांच्या पुढे नतमस्तक होतो आणि एवढीच विनंती करीन परमेश्वराला की वडी गावावर कृपादृष्टी ठेवा. जाधव जे बी जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी जे सुबक मंजूर केलं त्यांनाही आपल्या परमेश्वरी ताकदीतून ताकद मिळावी एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. चांगलं पोट सुटलं तेव्हा. खूप चांगलं मंदिर या ठिकाणी झालं आणि मूर्ती जयपूर म्हणणार आणि वरची कलाकुसर तर आपल्या भागात शेटजी मी कुठे पाहिली नाही. अशी कलाकुसर वरची जी आहे ती कलाकुसर झालेली आहे. त्यामुळं थोडा वेळ गेला तरी चांगलं काम. आणि मुख्य म्हणजे उमराचं झाड दत्ताच्या मंदिराच्या आवारात असणं हे आणखीन एक फार मोठं भाग्याचं हे आहे. अशा तऱ्हेनं सगळ्याच गोष्टी या झालेल्या आहेत. पुजाऱ्यांच्यासाठी सुद्धा वर चांगली सोय झालेली आहे. म्हणजे धार्मिक विधी किंवा या कारण दत्ताचं स्थान हे अतिशय पवित्र स्थान असतं. बाकी इतर ठिकाणी काही एवढी पावित्र्यता पाळली जात नाही पण दत्ताच्या ठिकाणी पावित्र्यता अतिशय सांभाळली जाते. त्यामुळं तेही काम आपण केलं याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. असंच या गावाचं प्रेम आमच्यावरही राहावं. आम्ही तर कायम तुमच्या ऋणात आहे. हे वडीचं ऋण मी कधीच विसरू शकत नाही. आता बरीच वर्ष काही जमलं नाही यायला पण एक दोन वेळा अशोकरावांच्याकडे चहा जातात घेऊन गेलो होतो मी. शेट कधी असतात नसतात काही लक्षात नाही पडत. त्यांचंही कोरेसमध्ये आजार पण होतं. त्यामुळं माझं फारसं थांबणं इथं झालं नाही. परंतु आता दत्त मंदिर झाल्यामुळं जाता येता गुरुवारी तरी किमान ज्यावेळी इथनं जाईल त्यावेळी इथं चहा इथं दर्शन घेऊन आशेवाडा तुमच्याकडे किंवा शेटकडे किंवा मधुशेट असले मधुशेटकडे चहा घ्यायला येईल. आणि मला तात्याला खूप भेटायचं इकडं तात्यांची. त्यामध्ये त्यांना त्यांचा दोन वेळा मला फोन आला तात्यांचा की डॉक्टर एकदा मला बघायला या. त्यामुळे मी आता जाणार आहे तुमच्याकडे येणार आहे मी. कारण खूप माझ्यावर श्रद्धा असलेली जी व्यक्ती आहे त्यामुळं आल्यावर इथं खूप बरं वाटलं. आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं, दत्ताचं दर्शन झालं. त्यामुळं खरं म्हणजे मी माणसात देव मानणारा मनुष्य आहे. देव हा शेवटी प्रत्येकाच्या हृदयात आणि प्रत्येकाच्या मनात असतो. त्यामुळं माणूस जोडला तर देवाची बाबा हा भक्ती होते ही माझी नितांत श्रद्धा आहे आणि ती आजपर्यंत मी जपत आलेलं आहे. त्या पद्धतीनं इथून पुढे मी काम करत राहील. खरं शब्द देतो आपण खूप चांगलं वास्तू उभी केली, एक चांगलं मंदिर उभं केलं आणि या गावाला एक धार्मिक परंपरा निर्माण केली. याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं जाधव शेटजींचं त्यांच्या सर्व परिवारांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. योगायोग म्हणजे माझ्या मनामध्ये कसं आलं तर याचं कारण मी कामानिमित्त गाणगापूर येथे 4-4.5 महिने होतो आणि सतत नित्य दत्त महाराजांचे क्रम 3:30 ची काकड आरती, सकाळची आरती, संध्याकाळची आरती अशा तिथं मी मंदिरमध्ये एकरूप झालो. आणि त्यानंतर म्हणजे 1974 साली त्यानंतर मी परत मुंबईला बरीच वर्ष काढली. असंच मग एक दिवस असा आलं की योगायोगाचा इथं या जागेचे मालक होते जयसिंगदादा म्हणून. तर त्याच्या अगोदर मी एक शाळेत रूम बांधून दिला होता. तिथे मला दिल्यावरती सत्कार झाला होता. म्हणजे धार्मिक याच्यामध्ये किंवा समाजामध्ये आपण काहीतरी करावं ही मनामध्ये वृत्ती होती. आणि तसंच मंदिर बांधण्याचं कारण म्हणजे मला लोकांच्या याच्यामध्ये भावनेमध्ये सामाजिक किंवा एक मैत्रीचं नातं तयार होतं आणि समाजाला एक वेगळं वळण लागतं. आणि ते माझ्या मनामध्ये आलं की आपण एक दत्त मंदिर आपण मला तिथं गाणगापूरमध्ये मी एकरूप झालो होतो आणि मग म्हटलं आपण इथं एक दत्त मंदिर बनवावं. मग आमचे मित्र सहकारी सगळे ज्येष्ठ ने दादा पाटील, मनोज शेठ, इथले अशोक कंडक्टर असे बरीच सगळी गावातली मंडळी. आणि मग आपलं काय नाही स्वतः सगळं खर्च घालून पण हे सगळे करून घ्यायचे. कंपाऊंड बांधलं, जागाही केली विकसित. आणि त्यानंतर
मंदिर सुद्धा उभारलं, परंतु मंदिर पूर्ण झालं परंतु त्याची स्थापना करण्याचं मूर्तीसुद्धा 10 वर्षापूर्वी आल्या, परंतु स्थापना करण्यासाठी अनेक वेळा मी प्रयत्न केला परंतु असा योगच काय जुळत नव्हता। आणि मग खूप दिवस झालं, सगळे गावकऱ्यांच्या बी मनामध्ये आलं की हे मंदिर स्थापना झालीच पाहिजे, सर्वांनी आपण एकजुटीनं हे सगळं केलं पाहिजे। आणि मग एक महिन्यापूर्वी आम्ही राहिलेलं काम जोरात घेतलं आणि सगळ्यांनी कंबर बांधली की ही तारीख ठीक आहे, कारण काय 13। एराळा न्यूज साठी विशेष प्रतिनिधी अतुल अडसुळे, वडी। समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एराळा न्यूज।